धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीला मतदानाला सुरुवात झाली आहे आणि धुळे जिल्ह्यामध्ये 14 जिल्हा परिषद गट आणि 28 गणांसाठी निवडणूक होते. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 11 गट आहेत आणि 14 गणांसाठी मतदान होत आहे. धुळे जिल्ह्यामध्ये सकाळीच पावसानं आज हजेरी लावली आहे. शेती कामांची सुद्धा मोठी लगबग सुरू आहे आणि अशामध्ये आता मतदानाला कसा प्रतिसाद मिळतोय हे आपण पाहतोय आणि काय नेमका हा सगळा मतदानाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी. शेती मशागतीचे दिवस आहेत आणि शेतकऱ्यांना ग्रामीण भागामध्ये प्रचंड काम आहे शेतामध्ये. त्यामुळेच आपण पाहू शकतो की सकाळीच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याला प्राधान्य दिलेला आहे. महिला आणि पुरुष असे दोघी मतदारांचा प्रतिसाद या ठिकाणी चांगला आहे, उत्तम आहे असंच म्हणावं लागेल. कारण की सकाळीच मतदारांच्या या रांगा आपण पाहू शकतो आणि मतदानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे. प्रशासनाद्वारे देखील चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. पोलीस प्रशासन असेल किंवा मतदान निवडणूक यंत्रणा असतील त्यांचा चोख बंदोबस्त किंवा चोख तयारी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो की सकाळीच खूप मोठ्या प्रमाणात मतदार हा घराबाहेर पडलेला आहे आणि मतदानाचा अधिकार तो या ठिकाणी बजावताना दिसतो आहे. या निवडणुकीमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण 11 जिल्हा परिषद गट आणि 13 गणांसाठी मतदान प्रक्रिया पार पडते आहे. तर धुळे जिल्ह्यातल्या 14 गटांसाठी आणि 28 गणांसाठी मतदान प्रक्रिया पार पडते आहे. या ठिकाणी दिग्गज नेत्यांची पुढची पिढी निवडणूक मैदानात आहे आणि त्यांचं भवितव्य आज निवडणूक यंत्रांमध्ये बंदवणार आहे आणि त्याचा फैसला हा उद्या होणार आहे. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आता मतदानाला सुरुवात झाली आहे. आज राज्यात 6 जिल्हा परिषदांमध्ये या पोटनिवडणुका होत आहेत. 229 जागांसाठी आता मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि पोटनिवडणुकांवर जिल्हा परिषदेची त्यामुळे आता सत्ता ठरणारे सत्तेची अनेक समीकरणं या निवडणुकांमुळे बदलू देखील शकतात. 6 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांसाठी आज हे मतदान होत आहे. या पोटनिवडणुका आहेत. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे 6 जिल्हा परिषदांमध्ये 229 जागा रिक्त झालेल्या आहेत आणि त्यासाठी या पोटनिवडणुका आता होत आहेत. या रिक्त जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत आणि पोटनिवडणुकांच्या या निकालांवर नागपूर, अकोला आणि वाशिम जिल्हा परिषदांच्या सत्तेचं भवितव्य ठरणार आहे. तर पालघरमधल्या निकालामुळे राजकीय चित्र कुठलाही बदल होणार नाही आहे. नागपूर, वाशिम, धुळे हे 3 महत्त्वाच्या जिल्हा परिषदा आहेत जिथे सत्तेची समीकरणं बदलू शकतात, सत्ता बदलू शकते. आज मतदान आहे आणि उद्या मतमोजणी आहे. मुंबईला तिसऱ्या लाटेचा धोका नसल्याचा दावा महापालिकेनं न्यायालयामध्ये केला आहे. 2 लसींचे डोस घेतलेल्यांची संख्या 42 लाखांहून अधिक आहे तर 82 लाख नागरिकांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे. अंथरुणाला खेळलेल्या तसंच वृद्ध नागरिकांना घरोघरी जाऊन लस दिली जाते तसंच लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्यामुळे लसीकरणाला वेग आलेला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे